द्वारा एक चल समीकरण या नावामध्येच आपल्याला संदर्भ लक्षात येतोय. एक चल म्हणजे एका चलाचा वापर असणारं समीकरण. आता समीकरण म्हणजे माहिती आपल्याला की गणितामध्ये आपण बरोबरीचा संबंध पेक्षा लहान किंवा पेक्षा मोठा वापरून जे बैजिक पद लिहिलेले असतात त्या पद्धतीचं जे तयार होणारं समीकरण असतं त्याला आपण समीकरण म्हणतो, किंवा बरोबरीचं चिन्ह आहे पेक्षा लहान पेक्षा मोठा आणि ज्याच्यामध्ये चलाचा वापर केला जातो. आता एक चल समीकरण कसं असतं, तर एक्स अधिक बी बरोबर शून्य या स्वरूपाच्या समीकरणाला एक चल समीकरण म्हणतात, की ज्याच्यामध्ये ए आणि बी काय आहेत, वास्तव संख्या. तर वास्तव संख्या म्हणजे आपल्याला माहिती आहे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा समूह, आणि परिमेय संख्यामध्ये नैसर्गिक संख्या ह्या परिमेय असतात, पूर्ण संख्या पूर्णांक संख्या या सर्व मिळून ज्या परिमेयपर्यंत आपण आलेलो आहे, की परिमेयमध्ये पूर्णांक धनापूर्णांक नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या वास्तव पूर्णांक संख्या या सर्व येतात, आणि मग ज्या परिमेय नाहीत त्या अपरिमेय, आणि मग परिमेय आणि अपरिमेय यांचा मिळून संच होतो त्याला म्हणतो आपण वास्तव संख्या संच. या संकल्पना आपल्या झालेल्या आहेत. आता इथं ए बी या वास्तव संख्या आहेत आणि ए नॉट इक्वल टू झिरो किंवा याची किंमत शून्य नको आहे, कारण याची किंमत इथं शून्य झाली. समजा 2x अधिक 5 बरोबर शून्य हे समीकरण आहे आणि इथं एक्सची किंमत शून्य झाली तर याला समीकरण म्हणता येणार नाही, कारण अर्थहीन होईल. इथं शून्य घातलं तर 5 बरोबर शून्य आणि आपल्याला माहिती आहे 5ची किंमत 5च आहे, हे अर्थहीन समीकरण होईल. आणि म्हणून ए नॉट इक्वल टू झिरो असं घ्यायचं आहे. एक्स अधिक बी बरोबर शून्य या स्वरूपाच्या समीकरणाला काय म्हणतो आपण, एक चल समीकरण, की ज्या समीकरणामध्ये एका चलाचा वापर केलेला असतो. आता समीकरणाची उकल काय उकल आहे, तर चलाच्या ज्या किमतीनं ते समीकरण सत्य ठरतं. तर सत्य ठरतं म्हणजे काय, तर त्या समीकरणाची डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली पाहिजे. आता उदाहरणार्थ 2x बरोबर 8 माशी चलाची कोणती किंमत आहे, की त्या किमतीनं समीकरणाची डावी बाजू बरोबर उजवी बाजू येईल. तर इथं जर आपण निरीक्षण केलं तर x बरोबर 4 ही जर किंमत आपण घातली तर काय होणार आहे, 2 × 4 बरोबर 8 ही डावी बाजू आणि उजवी बाजूसुद्धा किती आहे, 8. आणि म्हणून x बरोबर 4 ही या समीकरणाची उकल आहे. पण प्रत्येक वेळेस आपल्याला निरीक्षण करूनच उकल काढता येईल का, तर नाही. आणि मग त्यासाठी आपल्याला काही पद्धती वापरायच्यात, की ज्याला आपण पक्षांतर म्हणतो, किंवा दोन्ही बाजूला माहिती आहे आपल्याला की समीकरणाच्या दोन्ही बाजूला, एखादा समजा तुम्ही तराजू घेतला आणि हा समजा क्षितिज समांतर आहे, आणि याच्या जर आपण एकाच बाजूला एखादी वस्तू टाकली तर आपल्याला माहिती आहे की अनबॅलन्स होणार आहे, की हा तराजू खाली जाणार आहे, हे वर येणार आहे. आणि हे स्थिर राहण्यासाठी आपल्याला एकतर दोन्ही बाजूमध्ये सारखंच वजन टाकलं पाहिजे किंवा दोन्ही बाजूतून सारखंच वजन उचललं पाहिजे, आणि मग तीच क्रिया आपल्याला मध्ये जे बरोबरीचं चिन्ह आहे ते राहिलं पाहिजे तसंच, त्यासाठी आपल्याला तो संदर्भ वापरून उदाहरणं सोडवायचे आहेत. आता बघा, समजा 2x + 3 बरोबर 5 आहे, तर आपल्याला या ठिकाणी एक्स बरोबर असं सोडवायचं आहे. एक्स बरोबर किती, अशी कोणती किंमत, की ते डावी बाजू बरोबर काय आली पाहिजे, उजवी बाजू. आणि मग त्यासाठी क्रिया करण्यासाठी आता समजा मला एका बाजूला एक्स ठेवायचं आहे आणि बाकी सगळं घालवायचं आहे किंवा निरसन करायचं आहे, मग मी काय करणार आहे, तर 2x + 3 आहे त्याच्या जोडीला +3 घेतलं आणि इकडंसुद्धा उजव्या बाजूलासुद्धा +3 घेतलं. म्हणजेच इथं आता +3 + 3 बेरीज 0 येणार आहे, काय राहिलं, 2x बरोबर हे लिहूया आपण 5 + 3. मग ही स्टेपमधली न करता आपण डायरेक्ट इथं विचार करूया की यालाच आपण पक्षांतर म्हणतो. आता दोन्ही बाजू सारखी संख्या मिळवा, वजा करा, दोन्ही सारख्या संख्येनं भागा, गुणाकार करा, त्याऐवजी आपण याला पक्षांतर म्हणूया. काय पक्षांतरामध्ये, तर डाव्या बाजूला +3 असताना उजव्या बाजूला येऊन काय झाले, ते +3. म्हणजे मूळ हे आहे, पण आपण हे प्रत्येक वेळेस न करता पक्षांतर पद्धत वापरूया. 2x = 5 + 3, 2x = 2, आणि म्हणून आता इथं सुद्धा आपण
मला दोन नको आहे, मग काय केले पाहिजे तर दोन्ही बाजूला दोन न भागायचं, म्हणजे इथं काय होणार आहे एक्स बरोबर दोन छेद दोन। आणि म्हणून या स्टेप नंतर मी हा विचार करणार आहे की गुणिले दोन आहे, इकडे आल्यानंतर काय झालं भागिले दोन। आणि मग या पद्धतीनं पक्षांतर पद्धतीचा वापर करून आपण उदाहरणातही सोडवणार आहोत किंवा उकली काढणार आहोत। उकल कोणाला म्हणायचं तर समीकरणाच्या किमतीनं समीकरणाची डावी बाजू बरोबर उजवी बाजू येते त्याला म्हणायचं उकल। आणि मग याच्यावर आधारित आपल्याला सराव संच 12.1 सोडवणार आहोत आपण। प्रश्न पहिला काय म्हटले बघा, प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा। तर बघा पहिलंच उदाहरण घेऊया आपण। समीकरण दिले आपल्याला एक्स वजा चार बरोबर तीन, आणि एक्सच्या किमती कोणत्या दिल्यात उकली आहेत का नाहीत ते ठरवण्यासाठी वजा एक सात आणि वजा सात। तर कसं सोडवायचं उकली आहेत का नाही ठरवा। तर समीकरण बघूया, समीकरणाची डावी बाजू काय एक्स वजा चार, आता पहिली किंमत दिली एक्स बरोबर वजा एक, मग त्यात उपघटक घेऊया आपण किंवा भाग पाडूया त्याचे। एक्स बरोबर समजा वजा एक घेतला आपण, त्या किमतीसाठी बघूया उकल आहे का। आता समीकरणाची डावी बाजू काय आहे एक्स वजा चार, आता एक्सची किंमत किती घ्यायची मला वजा एक, वजा एक वजा चार किती झालं वजा पाच, वजा एक वजा चारची बेरीज वजा पाच। आणि मग उजवी बाजू मात्र काय आहे आपली तीन, आणि म्हणून डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू, आणि म्हणून एक्स बरोबर वजा एक ही उकल दिलेल्या समीकरणाची उकल नाही। तसंच दुसरी घेऊया किंमत एक्स बरोबर सात, समीकरण घेऊया डावी बाजू एक्स वजा चार, एक्सची किंमत आपल्याला घ्यायची सात वजा चार, सात वजा चार तीन, आणि उजवी बाजू पण काय आहे तीन। मग इथं काय म्हणता येईल आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू, बघा इथं बरोबर येत नव्हती, डावी बाजू वजा पाच आली तर उजवी बाजू तीन आहे आपली, ते उजवी बाजू फिक्सच आहे। मग इथं डावी बाजू पण तीन आली, उजवी बाजू बरोबर तीन, आणि म्हणून एक्स बरोबर सात ही समीकरणाची उकल आहे। असंच तिसरी किंमत बघूया, एक्स बरोबर वजा सात दिले, समीकरणाची डावी बाजू घेऊया एक्सची किंमत वजा सात वजा चार वजा अकरा, आणि उजवी बाजू मात्र आहे तीन। निरीक्षण केलं तर असं लक्षात येते आपल्या डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू, आणि म्हणून एक्स बरोबर वजा सात ही उकल नाही, समीकरणाची उकल नाही, दिलेल्या समीकरणाची उकल नाही। तर अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या किमती ह्या त्या समीकरणाची उकल आहे का नाही ते ठरवता येईल। अशीच पुढची दोन उदाहरणं आहेत दुसरं आणि तिसरं, तर ते तुम्ही सोडवायचं आहे वहीमध्ये। तर प्रश्न दुसरा बघूया, खालील समीकरणे सोडवा। आता समीकरणे सोडवा म्हणजेच काय करायचं आपल्याला, तर त्या समीकरणामध्ये जे चल आहे त्या चलाची किंमत काढायची, की एका बाजूला चल आणि एका बाजूला संख्या। तर पहिलं उदाहरण बघूया 17p + 2 = 49। तर मला ह्या समीकरणाला असं सोपं रूप द्यायचं आहे की इथं पी बरोबर अशी किंमत काढायची,
मग एका चला एका पदाचं आपल्याला निरसन करायचे, म्हणजे आपण पक्षांतर पद्धत वापरणार आहोत। आता पहिल्यांदा मला 17p जोडीला वजा 2 आहे ते नको आहे, मग मी काय करणार आहे, 17p हे बरोबरीचं चिन्ह आहे, तसंच 49 वजा 2 आहे, मगाशीच आपण पाहिले पक्षांतर, ते इकडे आल्यानंतर काय होणार आहे, अधिक 2। मग 17p बरोबर 49 अधिक 2 म्हणजे 51। आता मला 17 नको आहे, कारण पी ची किंमत मला पाहिजे उकल काढायची, मग हे गुणिले आहे 17, इकडे आल्यानंतर काय होणार आहे, भागिले, मग पी बरोबर 51 भागिले 17, 17 × 17 17 × 51 आणि म्हणून पी बरोबर 3। आता ही किंमत जर इथं घालून तुम्ही पाहिली तरी आपलं उत्तर बरोबर आहे का नाही आपल्याला कळतं। बघा, पी ची किंमत 3 जर इथं मी घातली तर 17 × 51 − 2 = 49, डावी बाजू बरोबर काय येते, उजवी बाजू। तसंच दुसरं उदाहरण सोडूया, (2m + 7 = 9). आता याच्यासारखंच आपण करूया, (+7) आहे, मला 7 नको, म्हणजे m बरोबर किंमत ठेवायची, (+7) चा आपण निरसन करूया। पहिल्यांदा 2m = 9 − 7, 2m = (+7) इकडे नंतर वजा झालं, इथं जसं वजा होतं ते इकडं अधिक झालं, तसं इथं अधिक आहे ते वजा झालं, 9 − 7 = 2। आता मला 2 नको आहे, मग गुणिले आहे, इकडे नंतर भागिले होणार आहे, 2/2, आणि म्हणून m = 1 ही उकल झाली। चौथं उदाहरण बघूया, 3rd, 7th, 8th, and 11th हे उदाहरण यंदाच्या पुरता अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले, तरी ते तुम्ही स्वयं अध्ययनासाठी सोडवायचं आहे। चौथं उदाहरण बघूया, 5 × x + 3 = 3 × x + 2। थोडं आता काठिण्य पातळी वाढवलेली आहे उदाहरणाची। आता इथं कंस दिलेले आहेत, आपल्याला माहिती आहे वैचिक पद सोप्या रूपात मांडताना आपल्याला कंस सोडवायचे असतात। 5 ने आतल्या प्रत्येक पदाला गुणूया, 5 × x + 5x, 5 × (+3, – 15), 3 × x + 3x, 3 × 2 = 6। आता मला एका बाजूला चल आणि एका बाजूला संख्या, चलाची पदं एकत्र आणूया, मग 5x हे (+3x) आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे, डावीकडे आल्यानंतर (+3x) झालं, बरोबर हे 6 उजवीकडे आहे, तसंच आणि (+15) उजवीकडे आल्यानंतर (+15) झालं डावीकडून। तुम्हाला एका वेळेस पक्षांतर जमत नसेल तर पहिल्यांदा एक्सचं पद घ्या, (+15) तसंच ठेवायचं आणि परत पुढच्या स्टेपला करायचं, हे लक्षात, 5x + 3x = 2x = 6 + 15 = 21 आणि x = 21/2। याचं सोपं रूप देऊन 10.5 लिहिलं तरी चालेल, 21/2 करून आणि असंही उत्तर चालेल। पुढचं बघूया उदाहरण, 5वा, 9x + 8 + 1 = 10। बघा, आता एक्सची पदं एका बाजूला ठेवायचे, डायरेक्ट आपल्याला हे घेता येईल, हे तसंच पद ठेवूया, (+1) पहिल्यांदा घेता येईल, 9x + 8 = 10 − 1, मग 9x + 8 = 9। आता मला फक्त एक्स पाहिजे, आता इथं सुद्धा पक्षांतर कसं करूया, बघा (x) हे 9 आहे तसंच ठेवलं, आता डाव्या बाजूला 8 इकडे आल्यानंतर गुणिले झाले किंवा छेदस्थानी आहे ते अंशस्थानी येणार, आणि जे अंशस्थानी आहे ते इकडं छेदस्थानी येणार, म्हणजे 9/8 आहे ते इकडं आल्यानंतर 8/9 झालं। इथं सोपं रूप देता येईल, 9×9 भाग जातो आहे आणि x = 8। बघा, 6वं उदाहरण घेऊया, 7 + (+4/3) = 2। उदाहरण बघा परत, (+7) + (+4/3) = 2। आता आपल्याला माहिती आहे अपूर्णांकांची आपण बेरीज शिकलेलं आहे, की अपूर्णांकाचा जर छेद भिन्न असेल
तर आपण काय करतो छेदा छेदांचा गुणाकार करतो म्हणजे इथं काय येणार आहे 7 गुणिले 3 आणि तिरकस गुणाकार करून मध्ये बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी म्हणजे 3 गुणिले y अधिक हे 7 गुणिले y वजा 4 बरोबर 2 a छेद b अधिक c छेद d असेल तर आपल्याला माहित आहे की b आणि d चा गुणाकार करायचा आणि हा तिरकस गुणाकार करून ad अधिक bc हे छेद भिन्न असताना अपूर्णांकांची बेरीज करण्याची पद्धत आपण 7वी मध्ये शिकलेला आहात माता इथं सोपं रूप देऊया अंशस्थानी 3y अधिक 7 ना आतल्या प्रत्येक पदाला गुणूया 7y 7 चौक 28 वजा 28 भागिले 21 बरोबर 2 आता हे भागिले 21 आहे इकडे नंतर गुणिले होईल आपला हेतू काय आहे तर y बरोबर अशी किंमत आपल्याला ठेवायची 3y अधिक 7y म्हणजे 10y वजा 28 बरोबर 2 गुणिले 21 मग 10y वजा 28 बरोबर 21 गुणिले 2 42 आता वजा 28 इकडे आल्यानंतर अधिक 28 होईल 10y बरोबर 42 अधिक 28 10y बरोबर बेरीज करूया 8 आणि 2 10 हा झाला आहे 7 बघा 70 बेरीज मग वाय बरोबर आता इथं 10 गुणिले इकडे आल्यानंतर भागिले होणार आहे म्हणजे 70 भागिले 10 भाग लावूया वाय बरोबर 10 7 70 किंवा 0 ला 0 गेले 7 अशा प्रकारे वाय बरोबर 7 ही काय झाली त्या समीकरणाची उकल अजून एक घेऊया पुढचं उदाहरण 9 आणि 10 घेऊया एक्स वजा 9 छेद एक्स वजा 5 बरोबर 5/7 आता तसंच जे छेदस्थाने तिकडे आल्यानंतर अंशस्थाने इथं छेदस्थाने तिकडे आल्यानंतर अंशस्थाने यालाच आपण म्हणतो तिरकस गुणाकार करू तिरकस गुणाकार पक्षांतरच आहे ते भागिले ते गुणिले तिरकस गुणाकार 7 कंसात एक्स वजा 9 बरोबर 5 कंसात एक्स वजा 5 कंस सोडूया 7x बघा 7 गुणिले 1 7x 7 गुणिले वजा 9 वजा 63 बरोबर 5x 5 गुणिले वजा 5 वजा 25 मग 7x अधिक 5x इकडे आणल्यानंतर वजा 5x परत हे वजा 25 आहे तसंच आणि वजा 63 इकडे आल्यानंतर अधिक 63 मग 7x वजा 5x 2x बरोबर आता हे बघा अधिक 63 आहे आणि हे वजा 25 आहे तर भिन्न चिन्ह असतील तर आपण चिन्हांचा विचार न करता पहिल्यांदा वजाबाकी करतो 13 ना 5 गेले 8 चला 1 3 38 आणि 38 कोणत्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठ्या म्हणजे अधिक 38 आता एक्स बरोबर 38/2 आणि म्हणून 2 ने भाग लावूया 19 × 2 = 38 92 98 आणि म्हणून एक्स बरोबर 19 ही काय झाली उकल तर शेवटचं उदाहरण घेऊया 10वं कारण 7वं 8वं आणि 11वं उदाहरण यावर्षी मगाशी सांगितले तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे y वजा 4/3 अधिक 3y बरोबर 4 आता इथे सुद्धा वायचे पद आपल्याला एकत्र आणायचे आहेत पण हे अपूर्णांकाच्या स्वरूपात आहे मग इथं छेद नाही म्हणजे किती असला पाहिजे 1 मग तीच पद्धत वापरूया छेदा छेदांचा गुणाकार 3 तिरकस गुणाकार 1 गुणिले y वजा 4 आणि अधिक 3 गुणिले 3y बरोबर 4 अपूर्णांकाच्या बेरजेचा आता हा कौन सोडूया वाय वजा 4 आणि इथे येणार अधिक 9y भागिले 3 बरोबर 4
एक वाय अधिक नौ वाय दहा वाय सजातीय पद आहेत, वजा चार बरोबर चार गुणिले तीन, मग दहा वाय वजा चार बरोबर बारा, दहा वाय बरोबर बारा अधिक चार, दहा वाय बरोबर सोळा, आणि म्हणून वाय बरोबर सोळा छेद दहा। याला सोपं रूप दिलं तर दोन भाग जातोय, बेआठी सोळा बेपंचे दहा म्हणजेच आठ छेद पाच, वाय बरोबर आठ छेद पाच। अशा प्रकारे एक सामायिक समीकरण सोडवण्याची आपण पद्धत पाहिलेली, उदाहरणं सोडवलेली। तर हा सराव संच 12.1 पहिल्या उदाहरणापासून दुसरा प्रश्न अखेर, सर्व उदाहरणं परत तुम्ही वहीमध्ये सोडवायचं आहे। धन्यवाद।